धुळ्याच्या आमदारांच्या अपहरणाचा प्रयत्न, सुरक्षा वाढवा, एमआयएमची मागणी। धुळे शहराचे एमआयएमचे आमदार डॉक्टर फारूक शहा यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्यात यावी अशा मागणीचे निवेदन एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे। आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। महाराष्ट्रात सध्या राजकीय भूकंप झाला असून आमदारांची पळवापळवी सुरू आहे। नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत धुळ्याचे आमदार डॉक्टर शहा यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांना खुलेआम मतदान केले। आता राज्यात शिवसेनेत पडलेली फूट पाहता सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात रोज आमदारांची संख्या वाढते आहे। अशा परिस्थितीत धुळ्याच्या आमदाराचा अपहरणाचा प्रयत्न होणे ही गंभीर बाब असून लोकप्रतिनिधीच्या सुरक्षितेबाबत गांभीर्याने विचार करायला लावणारे आहे। म्हणूनच त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी नगरसेवक सईद पेग मिर्झा, गनी डॉलर, नासिर पठाण, नुरा शेख, वसीम अक्रम, दीपश्री नाईक, एजाज सय्यद यांनी केली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।